लाम्पेन चलो नहीं रे वही कुछ जाए तो भाजी कुड़ा जाए भाजी कुड़ा हाँ इकड़ चिचक जाए हाँ चल म खाली कर हाँ तू काय करतो है चला हाँ आता ए भाजी कुड़ाई आप अजुन भाजी कुड़ाई चल इकड़ इकड़ ही चल भाजी कुड़ाई नमस्कार मंडली खूब दिवस वीडियो बनवलच नहीं तेज कारण मधे अस कि बरे दिवस मधे घरी पण आलो नहीं आपला जो कोंडीचा वीडियो होता त्या कोंडीचा वीडियो मध्ये बऱ्याच लोकांनी कमेंट केली होती की ती जी दाखवली होती त्या कोंडीमध्ये ती वरई नाहीये राजगीर आहे पण ती वरईच होती आता ते वीडियो मध्ये त्या कॅमेरा मध्ये वाटला असेल राजगीर आहे माता राजगीरचं लाडू तर बनवतातच त्या लह्यांचं पण आता हे राजगिऱ्याची भाजी सुद्धा बनवतात आणि मग आज तीच भाजी खुडायला ऋषाली आली घरी वरई आणि राजगिरा ही दोन्ही पिकं थोड्या थोड्या प्रमाणात घेतली जातात त्याच्यामुळे वरई आणि राजगिरा हे ओळखता येणार नाही असं तर होऊ शकत नाही म्हणजे त्या कोंडीच्या व्हिडिओमध्ये वरईच होती आता हा जो राजगिरा आहे या राजगिऱ्याची अशी कोवळी पानं तोडून त्या कोवळी पानांची भाजी केली जाते उठू नको तिथून नको उठू आता हा राजगिरा सुद्धा दोन प्रकारचा असतो हा बघा हा आहे लाल राजगिरा आणि हा पांढरा राजगिरा आता हे राजगिऱ्याची झाड सुद्धा माठासारखीच असतात साधारणपणे थोडीशी वेगळी असतात आणि याच्याच कोवळ्या पानांची भाजी एकदम छान लागते हा पांढरा हा लाल दोन्ही राजगिरे आहेत तिथं ए अरे तू तू काही नाही उपटायचा तू नको तू नको उपटू थांबा हा हा तीच उपटायची पण पानं खुळायची त्याची नको हा नको उपटू हा होय तू घरी घेऊन जाय होय तेवढी होय घरी नाही होय आई कधी म्हणा मी आणले भाजी हे बघा आता ही ऋषाली ना ही बरीच भाजी तोडली आहे आता घरी जाऊन ही भाजी आपण बनवून खाणार आहोत लगेच काय चल चल आलो मी चाल ए ऐ ऐ हा सांग तुझं नाव सांग नीट 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 सांग हा सांग सांग परत एकदा थांब 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 हात बांध सांग हा अर्षद गोर गभले चल भाजी काव कराल संध्याकाळी डायरेक्ट
अजून आईची तब्येत काही काम करण्यासारखी झाली नाही, त्याच्यामुळे आजची भाजी वहिनी बनवणार आहे. आणि आज लाईटही नसल्यामुळं आजोबाचा लहान पोरांचा आवाज खूप येईल असं वाटतंय, त्याबद्दल क्षमस्व, कारण लहान पोरं खूप आहेत आणि आता लाईट नसल्यावर त्यांचा आवाज काही शांत होणार नाही. त्या कुत्र्यामध्येच पक्का के काय लागणार आहे, ए त्या कुत्र्याला गप करा. आता तेल टाकते, हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतले, तुम्ही तर लाल मिरची पण घेऊ शकता. तुळशी तळून घ्यायची मिरची. ही भाजी करायला एकदम सोपी असते. त्यात वरणी नंतर भाजी टाकायची. ही राजगिराची भाजी तशी झाडाची खोडून आणले, तिला आता नुकतेच हे फुलं यायला लागले होते. ही भाजी खोडून आणली आणि नुसती झटकून तशी धुवून घेतली, कापली वगैरे काय नाही. आपल्या गरजेनुसार मीठ टाकायचं. हा शेंगदाण्याचा कुठे तुमच्या आवडीनुसार टाकायचा, टाकला नाही तरी चालतो. पाच मिनिट वापरून द्यायचं, मग भाजी तयार झाली. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच जणांनी विचारलं की आईची तब्येत कशी आहे कशी आहे, तर मग आता आईलाच विचारू आईची तब्येत कशी आहे. खाऊन झाले आता आलंय मा झाली. तुझी तब्येत कशी आहे मग आता? तब्येत आहे म्हणजे आता कसं आहे, बसता येत आहे तरी माग उशिला येते असा बसवत नाही, हे माग इथं हे असं लायली त्याची आंग टाकून बसते. आता लय पुरी झाले म्हणजे जास्त बसवत नाही, पण मग बसते आता कशी उठते बसते. झोपत नाही उठता येत ना, झोपत उठाय गेलो तर होते बरास या बरगाड्या दुखतात. ज्यावेळेस आई पडली त्यावेळेस तो मार एकदम म्हणजे खूप जास्त होता आणि मन केला छोटासा फ्रॅक्चर सांगितलेला आहे आणि आता डॉक्टरनी गोळ्या देऊन आराम करायला सांगितलं होतं. आता बराच फरक पडलाय, पण त्यावेळी एवढा त्रास व्हायचा की असं वाटायचं आईला कधी उठता येईल की नाही, एवढा त्रास भयंकर त्रास व्हायचा. पण ते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं नाही. पण आता स्वतःला वाटत होता का मी जगते का नाही असं वाटत होता, पण एका महिन्यामध्ये बरीच रिकवर झाली आई आणि आता ती स्वतः उठून चालते सुद्धा. मग काम करायला अजून काही जमत नाही आणि काम सध्या लवकर आम्ही तरी करू नाही देणार नाही. ठीक आहे, ही थोडीशी माहिती द्यायची होती आणि आज ही राजगिऱ्याची भाजी. अजून लवकर काही आई आपल्याला कणी मसाल्याच्या खूप रेसिपी आहे ती, पण त्या लवकर काही भेटणार नाहीत. आईला अजून थोडस तब्येत सुधारून द्यावी लागेल, त्यानंतरच आपल्याला त्या रेसिपी भेटतील. तर मग ही राजगिऱ्याची भाजीचा छोटासा व्हिडिओ आपल्या कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या असंच एखाद्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.